असं असेल तर अरे हा कोण येऊन आलाय. पहिलं इम्प्रेशन कसं होतं, एक तर माझ्या माहितीप्रमाणे त्याचं सिलेक्शन हे लास्ट मिनिटला झालं होतं, कारण कोणतरी इंजर्ड झालं आणि ई झोनला त्यांनी लास्ट मॅचला 60 रन केले आणि त्या बेसिसवर त्याला तो चान्स मिळाला. त्यामुळे तेवढं त्याचं माहिती नव्हतं नाव, पण जेव्हा तो आला टीम बरोबर राहिला तेव्हा तो एक होता, म्हणजे असं बोलायचं सर्वांशी. पण त्याच्या बरोबर पण खूप सिनियर किंवा म्हणतात ना एक रणजी ट्रॉफीला चांगले नाव कमवलेली लोक मुलं प्लेयर्स पण त्या टीम मध्ये होती, म्हणजे त्यामुळे धोनीकडे एवढं बघितलं जात नव्हतं त्यावेळी. फक्त एवढंच आहे की त्याची एक ती हेअरस्टाईल किंवा एक तो डॅशिंग आहे आणि एक बिहारचा आहे प्लेअर की ज्याला एक इंडियाला चान्स मिळालाय तितपर्यंतच होत जोपर्यंत सिरीज संपली नव्हती. म्हणजे बाकीच्या प्लेयर्स तुमचा असं कधी विषय झाला की अरे हा कोट्यातनं आलेला घुसवलेला असं काही नाही. कोट्यातनं म्हणजे कसं आहे, आता माझ्यासमोर म्हणजे मी कोट्यातून तर कसं आहे की मी तेच सांगतो ना की बाकीचे कोण प्लेयर्स कदाचित बोलले असतील. मी जसं म्हणलं की एवढे सिनियर प्लेयर्स होते, चांगल्या चांगल्या म्हणजे एलिट टीमचे प्लेयर्स पण होते आणि ऑफकोर्स कुठे ना कुठे ही गोष्ट होऊ शकते, कारण बिहार सारख्या ठिकाणाहून धोनी सारखा प्लेयर ते पण त्याची जी म्हणजे तुम्ही बघा म्हणजे त्याचं जे एक प्रेझेंटेशन होतं ते बघितलं तर कोणी म्हणणार नाही की हा ह्यानी 1000 रन केले असतील किंवा 1500 रन केले असतील. त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात, पण तसा तो सुरुवातीला वेगळाच दिसत होता, म्हणजे असं वाटत नव्हतं की तो केपेबल आहे इंडियासाठी. तू त्या टूर मध्ये म्हणजे तुझी पण एक सक्सेसफुल टूर झालेली आणि त्याची पण झालेलीच, तुमच्या या एकत्र बॅटिंग करताना कुठल्या तरी एक अशी स्पेशल आठवण आहे का? नक्की स्पेशल आठवण आहे गौरव, कारण इंडिया ए वर्सेस पाकिस्तान ए मॅच होती आपली फायनल नैरोबीला आणि ऍट द सेम टाइम इंडिया वर्सेस पाकिस्तान सिनियर टीमची पण मॅच होती. मला ती नक्की आता आठवत नाही, पण आमच्याकडे तेवढा फोकस नव्हता त्यावेळी, कारण नवीन टीम होती आणि सगळ्या बाकीच्या टीम्स म्हणजे आपल्या सिनियर टीम मध्ये सगळे नवीन प्लेयर्स होते. वर्ल्ड कपची नव्हती, कुठली तरी वेगळीच मॅच होती ती. पण नक्कीच म्हणजे फायनलला धोनी आणि माझी पार्टनरशिप झाली, धोनी आला म्हणजे मी आठवतो मी क्रीजवर होतो अगेन्स्ट पाकिस्तान हे बरोबर मॅच होती. धोनी आला, धोनीने आला मध्ये ते बॅट टेक वाला विकेट कॅश आहे अच्छा हा ठीक आहे अच्छा भागना मिळलं ठीक आहे. म्हणजे ते पहिलं मला अच्छा भागना म्हणजे जेव्हा जेव्हा मी तो पण 25 ओव्हर खेळलो होतो त्यांनी ते बोलून मला अजून प्रेशर दिलं की जेव्हा मला पळायचं आता, कारण 30 ओव्हर केला म्हणजे ऑलमोस्ट थोडा माणूस थोडा असतो थकलेला असतो पळालेला असतो. पण त्यांनी जे मला सांगितलं कुठे ना कुठे त्यांनी एक तो मेसेज दिला की आपल्याला रनिंग बिटवीन द विकेटवर आपल्याला पार्टनरशिप बिल्ड करायची. आणि म्हणजे खोटं वाटेल मी इझिली त्याला रन झाली एक रन दिली आणि त्यांनी फर्स्ट बॉल फेस केला, फर्स्ट बॉल मारला त्यांनी कव्हरच्या वरून फर्स्ट बॉल, म्हणजे असं वाटत होतं की तो मी आहे मी तो आहे. सांगताय की तो सेट झालेला बॅट्समन आहे आणि मी जस्ट आलेलो आहे, पण त्यांनी फर्स्ट बॉल मारला कव्हर्स वरून भाग भाग दोही आणि बॉल बाउंड्रीच्या इथं पास व्हायच्या आधीच तो मला दो भाग नाही. म्हणजे हा जो कॉन्फिडन्स लेवल होता ना, आमची पार्टनरशिप आम्ही चांगली केली, त्यानंतर त्यांनी म्हणजे त्या फायनल मॅचला जी काही बॅटिंग केली म्हणजे तिथून तो जो फुल फॉर्म मध्ये आला. पण एक सुंदर मजेशीर गोष्ट हीच आहे की ती आम्ही पार्टनरशिप झाली काहीतरी 50-60 रनची पार्टनरशिप झाली आणि आम्ही ती मॅच जिंकलो. पण धोनीचा म्हणजे मी जरी मॅन ऑफ द मॅच असेल आणि धोनी त्या सिरीजला मॅन ऑफ द सिरीज होता, परंतु मी मॅन ऑफ द मॅच होण्यामागे पण त्याचा सपोर्ट फार होता, कारण रनिंग बिटवीन द विकेट्स किंवा त्यांनी ज्या पद्धतीने शॉर्ट्स खेळले त्याचा फायदा माझ्या बॅटिंगला झाला. धन्यवाद.